नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 4, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये याआधीचे जे काही सगळे टॉपिक्स आहेत ते आपण कवर केलेले आहेत. आणि आता आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक मोटर. सो इलेक्ट्रिक मोटर, यू नो व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. तुम्हाला माहिती आहे की एनर्जीचे खूप सारे फॉर्म्स आहेत. लाईट एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, त्याचबरोबर इलेक्ट्रिक एनर्जी आहे, मॅग्नेटिक एनर्जी आहे. असे एनर्जीचे खूप सारे फॉर्म्स आहेत. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की एनर्जी आपण क्रिएटही करू शकत नाही, एनर्जी आपण डिस्ट्रॉयसुद्धा करू शकत नाही. एनर्जी फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते. यू ऑल्सो नो दॅट एनर्जी कॅन चेंज इट्स फॉर्म. तुम्हाला हेही माहिती आहे की एनर्जी तिचा फॉर्म चेंज करू शकते. जसं की सपोज एखादा इलेक्ट्रिक सेल आहे आणि जेव्हा आपण त्या सेलला बर्न करणार तेव्हा त्यामध्ये काय होणार आहे, केमिकल एनर्जी विल चेंज इन टू हीट एनर्जी अँड लाईट एनर्जी. कारण त्यातून आपल्याला परत हीट पण मिळणार आहे आणि त्याचबरोबर थोडीशी लाईट पण स्पार्क होणार. सो लाईट एनर्जी आणि हीट एनर्जीमध्ये केमिकल एनर्जी कन्वर्ट होणार. अ डिवाइस चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इज नोन ॲज इलेक्ट्रिक मोटर. असं डिवाइस की जे इलेक्ट्रिकल एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये चेंज करतं, कन्वर्ट करतं, त्याला आपण इलेक्ट्रिक मोटर असं म्हणतो. तुम्ही अनेक मोटर्स पाहिले असतील. तर मोटर्सचं काम काय आहे, इलेक्ट्रिक मोटर्सचं काम काय आहे, की इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करणं. अराउंड अस, आपल्या भोवती, इन आवर डे टू डे लाईफ, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अन इलेक्ट्रिक मोटर इज अ बून. इलेक्ट्रिक मोटर हे काय आहे, एक वरदान आहे आपल्याला लाभलेलं. कारण इलेक्ट्रिक मोटर्स इतर अनेक इक्विपमेंट्समध्ये वापरले जातात जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. जसं की आहे फॅन्स, फॅन्समध्ये पण इलेक्ट्रिक मोटर वापरलं जातं. रेफ्रिजरेटर्स, आपला फ्रीज आहे, मिक्सर आहे, वॉशिंग मशीन आहे, कम्प्युटर आहे, पंप्स आहे, एक्सेट्रा. पण आता इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय हे कळलं, इलेक्ट्रिक मोटर कुठे वापरली जाते हेही कळलं. पण इलेक्ट्रिक मोटर काम कसं करते हे कसं कळणार, तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे नेक्स्ट पेजवरती. आता या ठिकाणी आपल्याला नेमकं इलेक्ट्रिक मोटर तिचं काम कसं करते किंवा इलेक्ट्रिक मोटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जीमध्ये कशी कन्वर्ट केली जाते हे आपण पाहणार आहोत. सो या ठिकाणी आपल्याला एक डायग्राम दाखवलेली आहे, इलेक्ट्रिक मोटर प्रिन्सिपल अँड वर्किंग. मग इलेक्ट्रिक मोटरचं नेमकं कन्स्ट्रक्शन कशा प्रकारचं असतं किंवा ते वर्क कसं करतं ते आपण पाहणार आहोत. द इलेक्ट्रिक मोटर कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर हॅविंग रेझिस्टिव्ह कोटिंग. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इलेक्ट्रिक मोटरला काय आहे, या ठिकाणी एक रेक्टँग्युलर लूप आहे. ओके, कशाचं असतं हे, कॉपरचं असतं आणि त्याच्यावरती एक रेझिस्टिव्ह कोटिंग पण असते, कॉपरभोवती एक रेझिस्टिव्ह कोटिंग पण असते. सो हे जे रेक्टँग्युलर लूप आहे तर हे आहे. त्याच्यानंतर ॲज शोन इन फिगर, फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे इट इज प्लेस्ड बिटवीन द नॉर्थ पोल अँड द साऊथ पोल ऑफ अ मॅग्नेट. आता या ठिकाणी जसं की दाखवलेलं आहे आपल्याला, हे काय आहे, रेक्टँग्युलर लूप आहे जे नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये ॲडजस्ट केलेलं आहे, ठेवलेलं आहे. आता हे कसलं मॅग्नेट आहे, तर ते हॉर्सशू मॅग्नेट आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे सच ॲज हॉर्सशू मॅग्नेट. हॉर्सशू मॅग्नेट म्हणजे काय, जे नालाकृती असतं अशा प्रकारे त्याचा शेप असतो, इथे नॉर्थ पोल इथे साऊथ पोल. ओके, याला आपण म्हणतो हॉर्सशू मॅग्नेट. सो इन सच अ वे दॅट इट्स ब्रांचेस ए बी अँड सी डी आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग अशा प्रकारे ते ॲडजस्ट केलं आहे, हे जे लूप आहे रेक्टँग्युलर लूप, तर त्याच्या प्रकारे ॲडजस्ट केलं आहे की ए बी आणि सी डी ह्या ज्या साईड्स आहेत तर ह्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मॅग्नेटिक फील्ड कसं फाइंड आउट करायचं ते आपण ऑलरेडी पाहिलं आहे, किंवा मॅग्नेटिक फील्ड काय आहे हे पण आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं आहे. मग हे जे मॅग्नेटिक लूप आहे, किंवा सॉरी हे जे रेक्टँग्युलर लूप आहे, तर ते अशा प्रकारे फिट करण्यात आलेलं आहे की मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शनशी ते त्याचं ए बी आणि सी डी साईड परपेंडिक्युलर असणार आहे. द टू एंड्स ऑफ द लूप आर कनेक्टेड टू द हाल्व्स दॅट इज एक्स अँड वाय ऑफ द स्प्लिट रिंग. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर लूपचं हे जे एंड आहे ते या ठिकाणी कनेक्ट केलं, दुसरं एंड या ठिकाणी कनेक्ट केलं. मग हे कुठे कनेक्ट केलेलं आहे, तर या ठिकाणी एक स्प्लिट रिंग आहे, जसं की तुम्ही पाहू शकता स्प्लिट रिंग आहे. आणि स्प्लिट रिंगचे या ठिकाणी हे एक भाग आहे आणि हा एक भाग आहे. तर या भागावरती एक पॉईंट कनेक्ट केलं आहे आणि या भागावरती एक पॉईंट कनेक्ट केलं आहे.
अशा प्रकारे या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की टू हाल्व्स ऑफ द रिंग हॅव रेझिस्टिव कोटिंग ऑन देअर इनर सर्फेसेस अँड आर टाईटली फिटेड ऑन अँड एक्सिल। तर आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथे हे जे आहे एक्सेल पार्ट आहे, तर दोन हाल्व्स जे आहेत, हे जे दोन हाल्व्स आहेत एक्स आणि वाय, ते काय केलेले आहेत, त्यांना एक रेझिस्टिव कोटिंग आहे आणि ते आतमधून या एक्सेलला बरोबर ॲडजस्ट केलेले आहेत किंवा फिट केलेले आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट, द टू हाल्व्स ऑफ द स्प्लिट रिंग एक्स अँड वाय हॅव देअर आउटर कंडक्टिंग सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट विथ द टू स्टेशनरी कार्बन ब्रशेस दॅट इज ई अँड एफ रेस्पेक्टिवली। आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी काहीतरी एक पार्ट दिसतो आहे, मग हे काय आहे, हे कार्बन ब्रशेस आहेत। ओके, कार्बन ब्रश काय आहेत, स्टेशनरी आहेत, म्हणजे कार्बन ब्रश हलत नाहीत। हे जे लूप आहे रेक्टँग्युलर लूप, तर ते फिरत असतं, बट कार्बन ब्रशेस हलत नाहीत। कार्बन ब्रश काय करतात, जेव्हा हे लूप फिरत असतं तर तेव्हा या ज्या वायर्स आहेत किंवा हे जे सर्किट आहे ते स्टेबल राहावं, ते त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ नयेत, किंवा हे जे स्प्लिट रिंग्स आहेत त्याच्या सहाय्याने ते काय करतं, या लूपला आणि ह्या ज्या वायर्स आहेत यांना ते व्यवस्थित ठेवतं, त्यांच्यामध्ये गुंतागुंत होऊ देत नाही। सो ई आणि एफ हे काय आहेत, कार्बन ब्रश आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट, वेन द सर्किट इज कम्प्लीटेड ॲज शोन इन द फिगर, जेव्हा सर्किट अशा प्रकारे कम्प्लीट होणार तर तेव्हा द करंट फ्लोज इन द ब्रांच ए बी ऑफ द लूप फ्रॉम ए टू बी थ्रू द कार्बन ब्रशेस ई अँड एफ। आणि जेव्हा या ठिकाणी करंट पूर्णपणे, म्हणजे सर्किट पूर्णपणे असं तयार होईल ज्याप्रमाणे फिगरमध्ये दाखवलेलं आहे, तर करंट कसं पास आउट होणार आहे, तर या ठिकाणी इथे की आहे, इथून असा करंट पास आउट होणार आहे। इथे जे कार्बन ब्रश आहे, कार्बनचा का घेतला आहे, तर कार्बनमधून हीट कार्बनमधून करंट इथून पास होणार आहे या लूपमध्ये। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा ए टू बी असा हा करंट फ्लो होणार आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे, सीज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द ब्रांच ए बी अँड पुशेस इट डाऊन। सो द करंट इन द सी डी ब्रांच इज इन अ अपोजिट डायरेक्शन टू दॅट इन द ए बी ब्रांच अँड देअरफॉर अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द ब्रांच सी डी इन अपवर्ड डायरेक्शन। आता करंट जेव्हा या अशा प्रकारे ए टू बी जाणार, तेव्हा तिथे करंट जात असताना करंटचे डायरेक्शन जर चेंज झाले तर मॅग्नेटिक फील्डची पण डायरेक्शन चेंज होणार आहे। सो या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की सिन्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल, आता या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असते, नॉर्थ पोलपासून ते कुठे असते, साऊथ पोलकडे असते। म्हणजे आपण बघितलेलं आहे की मॅग्नेटिक फील्ड अशा प्रकारे जात असतात। ओके, सो नॉर्थ पोल टू साऊथ पोल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते। मग त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे की डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, जसं की आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल पाहिलेला आहे। अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द ब्रांच ए बी, फोर्स या ठिकाणी ए बी या ब्रांचवरती एक्सर्ट झालेला आहे आणि पुशेस इट डाऊन, आणि मग जेव्हा इथे फोर्स येणार तेव्हा हे खाली पुश होणार। ओके, आणि हे जेव्हा खाली पुश, म्हणजे असं हे रोटेट होणार आहे, सो हे जेव्हा खाली पुश होणार तर तेव्हा द करंट इन द सी डी ब्रांच, मग सी डी ब्रांचमध्ये जो करंट आहे तर इज इन अ अपोजिट डायरेक्शन टू दॅट इन द ए बी ब्रांच, मग सी डीमध्ये जो करंट आहे तर तो ए बीच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे। अँड देअरफॉर अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द ब्रांच सी डी इन अपवर्ड डायरेक्शन, आणि त्याच्यामुळे सी डीवरती जो फोर्स लागणार आहे तर तो कसा लागणार आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये लागणार आहे। म्हणजे हे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स लागतो आहे आणि हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये, मग जेव्हा असं होणार तेव्हा हे काय होणार, असं रोटेट होणार, असं फिरणार आहे। ओके, आणि हे जेव्हा रोटेट होणार तेव्हा या ठिकाणी वायर्स हलू नयेत, कारण हे जेव्हा इकडे जाणार, हे जेव्हा खाली येणार, असं रोटेट होणार तेव्हा या वायर्स हलू नयेत, त्यासाठी या ठिकाणी कार्बन ब्रशचा वापर केलेला आहे आणि इथे स्प्लिट रिंग्स पण वापरलेल्या आहेत। तस द लूप अँड द एक्सेल स्टार्ट्स रोटेटिंग इन अँड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि हे जे एक्सेल आहे ते पण फिरणार आहे आणि हे लूप कसं होणार, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, म्हणजे क्लॉकच्या उलट डायरेक्शनमध्ये ते फिरणार, कारण आधी ए बीवरती फोर्स लागणार आहे ते खाली जाणार, मग सी डीवरती अपवर्ड फोर्स आहे तर तो असं वरती येणार, आणि अशा प्रकारे हे अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे। ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे पुढे, ओके, सो त्याच्यानंतर आफ्टरवर्ड्स थस द लूप अँड द एक्सेल स्टार्ट्स रोटेटिंग इन अँड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आफ्टर हाफ रोटेशन, आणि जेव्हा या ठिकाणी हाफ रोटेशन होईल, हाफ रोटेशन म्हणजे हे खाली जाणार आहे, हे वर येणार आहे, आणि असं फिरता फिरता जेव्हा हे एका स्ट्रेट लाईनमध्ये येईल
तर तेव्हा काय होणार आहे, द टू हाल्व्स ऑफ द स्प्लिट रिंग्स एक्स एंड वाय केम इन कॉन्टॅक्ट विथ कार्बन ब्रशेस एफ आणि ई. म्हणजे जेव्हा एक हाफ रोटेशन कम्प्लीट करेल त्याच्यानंतर ते परत खाली जाणार, तर हे जे ए बी असणार तर हे या ठिकाणी येणार, सी डी या ठिकाणी येणार. ओके, म्हणजे ते जेव्हा फिरणार तेव्हा त्याचं डायरेक्शन चेंज होणार, मग ते एफ आणि ई ला कनेक्ट होणार आहेत, एफ आणि ई कार्बन ब्रशला. अँड द करंट इन अ लूप स्टार्ट्स फ्लोइंग इन द डायरेक्शन डी सी बी ए. आणि जेव्हा त्यांचं हाफ रोटेशन कम्प्लीट होईल तेव्हा करंट अशा प्रकारे फिरणार. ओके, कारण हे वर आलेलं असणार, हे खाली गेलेलं असणार, मग त्यांची डायरेक्शन पण चेंज झालेली असणार, तर तेव्हा करंट डी सी बी ए या डायरेक्शनमध्ये फ्लो होणार आहे. त्याच्यानंतर देअर फॉर अ लूप इज एक्झर्टेड ऑन द ब्रांच डी सी. मग या ठिकाणी डी सी वरती जो फोर्स एक्झर्ट होणार आहे तो कुठे असणार आहे, आता डाऊनवर्ड. आता कारण पुढचं रोटेशन चाललं आहे, जेव्हा हाफ रोटेशन झालं तेव्हा करंट कसा फ्लो होतो आहे, डी सी बी एमध्ये फ्लो होतो आहे. पहिल्यांदा कसा फ्लो झाला होता, पहिल्यांदा ए बी सी डीमध्ये फ्लो झाला होता, तेव्हा ए बी डाऊनवर्ड गेलं होतं, सी डी अपवर्ड गेलं होतं. आणि जेव्हा त्यांचं हाफ रोटेशन कम्प्लीट झालं, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की हे जो लूप आहे तो फिरणार आहे अँटी क्लॉकवाईज. आणि जेव्हा त्यांचं हाफ रोटेशन कम्प्लीट झालं तर तेव्हा करंट सी डी ए बी असा, सॉरी सी डी बी ए असा फिरू लागला, म्हणजे असा करंट फ्लो होऊ लागला. आणि त्याच्यानंतर मग परत काय झालं की परत सी डीवरती जे फोर्स एक्सर्ट झालेला आहे त्याच्यामुळे सी डी कुठे जाणार आहे, डाऊनवर्ड जाणार आहे. आणि त्याच्यानंतर बी एवरती जो फोर्स एक्सर्ट झालेला आहे याच्यामुळे बी ए कुठे जाणार आहे, अपवर्ड डायरेक्शनला जाणार आहे. अँड द लूप कंटिन्यूअस टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि त्याच्यामुळे हा जो लूप आहे तर तो अँटी क्लॉकवाईज असा घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने फिरत राहणार आहे. थस द करंट इन द लूप इज रिव्हर्स्ड आफ्टर इच हाफ रोटेशन अँड द लूप अँड द एक्सेल कंटिन्यू टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि प्रत्येक हाफ रोटेशननंतर, म्हणजे हाफ रोटेशन जेव्हा होणार तर तेव्हा प्रत्येक हाफ रोटेशननंतर या ठिकाणी जे लूप आहे तर लूप इज रिव्हर्स्ड आफ्टर इच रोटेशन. म्हणजे या ठिकाणी करंट रिव्हर्स होतो आहे, म्हणजे आधी इकडे होता मग त्याच्यानंतर हाफ रोटेशननंतरची डायरेक्शन चेंज होते. अँड द एक्सेल कंटिन्यू टू रोटेट, आणि हे जे एक्सेल आहे ते कंटिन्यू रोटेट होत राहतं इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कमर्शियल मोटर्स रन ऑन द सेम प्रिन्सिपल बट प्रॅक्टिकल चेंजेस आर मेड इन देअर कन्स्ट्रक्शन. यू विल लर्न दॅट लेटर. मग आता या ठिकाणी काय आहे, कमर्शियल मोटर याच पद्धतीने चालतात, शक्यतो ऑलमोस्ट ज्या मोटर्स आहेत त्या, बट काही प्रॅक्टिकल मोटर्स आहेत जे याच्यामध्ये या कन्स्ट्रक्शनमध्ये काही चेंज होतो त्यांच्यामध्ये, आणि त्याप्रमाणे त्या चालत असतात, कन्स्ट्रक्शन त्यांचं चेंज होतं थोडंसं. सो अशा प्रकारे याच्याबद्दल आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. सो इन दिस वे टुडे वी हॅव सीन construction of electric motor. In next video we will see electromagnetic induction and the next topic that is galvanometer. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.